Hi students, today we are going to learn first chapter in the 8th standard, that is rational and irrational number. Okay, या वर्षीच्या आठवीच्या ह्याच्यातलं तुमचं हे पहिलं चॅप्टर आहे ज्याचं की नाव आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर. सुरुवातीला त्याचे वर्ड्स देतो मी तुम्हाला, दॅट विच आर द वर्ड्स वी हॅव टू लर्न हिअर. आय थिंक दीज आर द नॅचरल, एन ए टी यू आर ए एल, नॅचरल मीन्स नैसर्गिक. होल, डब्ल्यू एच ओ एल ई, होल मीन्स पूर्ण. इंटीजर्स, आय एन टी ई जी ई आर एस, इंटीजर्स मीन्स पूर्णांक. रॅशनल, एज द स्टार्टिंग वर्ड ऑफ द चॅप्टर, पहिला शब्द त्या चॅप्टरचा आहे आपला रॅशनल, आर ए टी आय ओ एन ए एल. रॅशनल मीन्स परिमेय. इरॅशनल, याला आय डबल आर, आय डबल आर ए टी आय ओ एन ए एल, इरॅशनल मीन्स अपरिमेय. नंबर्स, एन यू एम बी ई आर एस, नंबर्स म्हणजे संख्या. दीज ऑल वर्ड्स आर बिलॉंगिंग टू द नंबर फॅमिली. नंबरची जी फॅमिली असते वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. अँड दोज आर एज फॉलोज, दीज आर द नंबर्स फॅमिली. आउट ऑफ दॅट फर्स्ट इज द नॅचरल नंबर्स, ऑर वी कॅन से काउंट नंबर्स, जे की आपण अगोदर बघितलेलं आहे. काय? नॅचरल नंबर्स, किंवा त्यालाच काय म्हणू शकतो आपण, काउंटिंग. काउंटिंग म्हणजे मोजणे. या संख्यांचा, दॅट इज 1 2 3 4, हे जे डॉट 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 केले त्याला इन्फायनाईट म्हणतो आपण. म्हणजे या संख्या न संपणाऱ्या आहेत. 1 2 3 4 इन्फायनाईट. दीज नंबर्स आर नॅचरल नंबर्स. या नंबर्सना नॅचरल नंबर्स असे म्हणतात. आता याच्यामध्ये पहा, हे सर्वात लहान संख्या आहे. द सेट ऑफ नॅचरल नंबर्स इज डिनोटेड बाय यन. हे कॅपिटल अल्फाबेट यन जे आहे ना, ते नॅचरल नंबर्सची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीला डिनोट करण्यासाठी यन हे अल्फाबेट नेहमी वापरलं जातं. सेट ऑफ यन म्हणलं की ओळखून घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 2 3 4 इन्फायनाईट हे नंबर्स आहेत. आता याच्यातलं मी सांगत होतो तुम्हाला, दिस इज द स्मॉलेस्ट, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1. सर्वात लहान जो नॅचरल नंबर आहे तो 1 आहे. अँड लार्जेस्ट नॅचरल नंबर कॅन नॉट बी डिटरमाइंड. सर्वात मोठा इथं कोणता येणार आहे ते कोणी सांगू शकत नाही. नेक्स्ट टू दिस सेकंड आता येतं त्याच्यामध्ये, होल नंबर्स. द सेट ऑफ होल नंबर्स इज डिनोटेड बाय डब्ल्यू, डब्ल्यू एच ओ एल ई. होल म्हणजे पूर्ण संख्या, त्याला आपण आधी म्हणू शकतो. सो डब्ल्यू इज इक्वल टू 0 1 2 3 4 इन्फायनाईट आर होल नंबर्स. लक्षात घ्या, इथून पुढचे आपण आतापर्यंत नॅचरल नंबर्स म्हणले, त्याच्यामध्ये 0 ऍड केलं कि ते होल नंबर्स होतात. इफ 0 इज ऍडेड टू नॅचरल नंबर देन वी गेट होल नंबर्स. आता द सेट ऑफ होल नंबर्स इज डिनोटेड बाय डब्ल्यू. जसं नॅचरल आपण एन डिनोट करतो तसं होल नंबर्स साठी डब्ल्यू हे अल्फाबेट युज केलं जातं, बडा डब्ल्यू. स्मॉलेस्ट होल नंबर इज 0. त्याच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट असलेला जो होल नंबर आहे तो 0 आहे. आणि लार्जेस्ट होल नंबर कॅन नॉट बी डिटरमाइंड. सर्वात मोठा जो आहे याच्या पुढे येणारा तो आपण सांगू शकत नाही, कॅन नॉट बी डिटरमाइंड. नेक्स्ट टू इट त्याच्यामध्ये नंतर आहे इंटीजर्स. आय, सेट ऑफ इंटीजर्स इज डिनोटेड बाय आय. लक्षात घ्या, हे जे अल्फाबेट्स आपण युज करतोय तो कॅपिटल अल्फाबेट्स युज करतोय. नॅचरल नंबर्स 0 अँड अपोजिट नंबर्स ऑफ नॅचरल नंबर्स आर टुगेदर कॉल्ड इंटीजर्स. ह्याचं एक कॉम्बो करून तिथं मी लिहिलंय. लुक ॲट हिअर, हे इंटीजर्स जे लिहिले तिथं, आय इज इक्वल टू हे इन्फायनाईट मायनस 3
माइनस टू माइनस वन जीरो वन टू थ्री फोर इनफाइनाइट है इकड़ पण इनफाइनाइट है नाउ रिमाइंडेड हे वन टू थ्री फोर जे आहेत ते नेचुरल नंबर्स सो आई हैव रिटन हियर नेचुरल नंबर्स देन वी हैव टेकन जीरो परत घेतला त्याच्यात जीरो एंड अपोजिट नंबर्स ऑफ नेचुरल नंबर वन चा अपोजिट नंबर माइनस वन टू चा माइनस टू थ्री चा माइनस थ्री सच गोइंग ऑन मग त्याचे होतात हे सगळे अपोजिट नंबर्स आणि मग सगळे मिळून टुगेदर कॉल्ड इंटीजर्स हे असे इंटीजर्स फॉर्म होतात द सेट ऑफ इंटीजर्स इज डिनोटेड बाय आय त्याला कॅपिटल अल्फाबेट आय यूज करायचं आणि लक्षात घ्यायच्या स्मॉलेस्ट पण सांगू शकत नाही आपण आणि लार्जेस्ट पण सांगू शकत नाही द स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट इंटीजर नंबर कॅन नॉट बी डिटरमाइंड सर्वात लहान असलेला इंटीजर ही आपण सांगू शकत नाही आणि सर्वात मोठा असलेला इंटीजर सुद्धा आपण सांगू शकत नाऊ नेक्स्ट आता त्याच्यातलं पहिलं आपण बघितलं नॅचरल नंबर्स दुसरं होल नंबर्स तिसरं इंटीजर्स नाऊ रॅशनल नंबर्स नाऊ वी आर गोइंग टू रीच द नेम ऑफ द चॅप्टर सो रॅशनल नंबर्स ते क्यू न डिनोट करतात डिनोटेड बाय क्यू द नंबर्स ऑफ द फॉर्म यम अपॉन यन आर कॉल्ड रॅशनल नंबर्स ह्याला त्या पहिल्या तीन सारखं सांगू शकत नाही आपण जसं की नॅचरल नंबर्सला म्हणालो आपण वन टू थ्री फोर इनफायनाईट होलला म्हणालो झिरो वन टू थ्री फोर इनफायनाईट परत इंटीजर्सला म्हणालो आपण इनफायनाईट मायनस थ्री मायनस टू मायनस वन झिरो वन टू थ्री फोर इनफायनाईट असं सांगू शकत नाही आपण त्याला इथं त्याचा एक फॉर्म आहे ते काय लिहिलंय यम अपॉन यन यम आणि यन म्हणजे काय ते एक्सप्लेन केलंय बघा इथं हिअर यम अँड यन आर इंटीजर्स म्हणजे आपले इंटीजर्स जे आहेत इनफायनाईट मायनस थ्री मायनस टू मायनस वन झिरो वन टू थ्री फोर इनफायनाईट त्याच्यापैकी यम आणि यन ची व्हॅल्यू असेल आणि मेन पॉइंट जो आहे तो यन इज नॉट इक्वल टू झिरो यन डिनॉमिनेटर मग त्याच्या छेदामध्ये जे असणार आहे ना दॅट्स नॉट झिरो मीन्स एनी नंबर आपण असं म्हणू शकतो असा कोणताही नंबर घ्या तुम्ही ज्याच्या की छेदामध्ये शून्य नाही अंश शून्य चालतो हिअर आय हॅव रिटन अंशामध्ये शून्य चालू शकतो पण छेदामध्ये शून्य चालत नाही आणि जी की प्रोसेस आपल्याला झालीही नाही शून्याने भागाकार करणे ही मग असा नंबर जो आहे यम अपॉन यन फॉर्म मधला दॅट इज कॉल्ड ॲज रॅशनल नंबर आणि सेट ऑफ रॅशनल नंबर इज डिनोटेड बाय क्यू क्यू ने डिनोट करतो आपण त्याचे एक्झाम्पल्स लिहिलेत बघा मी इथं एम ची व्हॅल्यू घेतली फाईव्ह यन मायनस थ्री एम ची व्हॅल्यू घेतली टू एन घेतला सेवन एम ची व्हॅल्यू घेतली मायनस फाईव्ह एन ची व्हॅल्यू काहीच नाही तिथं छेदामध्ये म्हणजे वन मीन मायनस फाईव्ह अपॉन वन डिवायडेड बाय वन कॅन नॉट बी रिटर्न सो इट इज मायनस फाय लाईक दॅट मायनस टू माय एट झिरो झिरो अपॉन सेवन मीन्स ऑफकोर्स इट इज झिरो झिरो अपॉन सेवन चा आन्सर झिरोच येणार आहे पण तुम्हाला समजण्यासाठी ते आणखीन एक एक्झाम्पल मध्ये वेगळं लिहिलंय झिरो अपॉन सेवन इट इज ऑल्सो रॅशनल नंबर अँड देन वी रीच इरॅशनल नंबर आता या टर्म पर्यंत आलो आपण आता जसं रॅशनल नंबरला क्यू न डिनोट करतो तसं इरॅशनल नंबर्सला क्यू डॅश न डिनोट करतो हे क्यू आणि क्यू डॅश दोन्ही वेगवेगळे दाखवलेत तसच ते नंबर्स सुद्धा आहेत रॅशनल आणि इरॅशनल टोटली डिफरंट आहेत एखादा कोणताही असा नंबर नाही जो की रॅशनल पण आहे आणि इरॅशनल पण आहे टोटली डिफरंट वन दोन्ही पण सेपरेट फॅमिलीज आहेत त्याच्यामध्ये काहीच कॉमन नाही द डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर्स इज नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग मीन्स न संपणार संपत नाही ते एंडलेस आणि नॉन रिकरिंग म्हणजे आवर्ती नसलेले रिकरिंग नसतंय ते वी हॅव सीन द रिकरिंग लाईक दिस आपण असं बघितलंय फाय पॉईंट थ्री 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 दिस इज द रिकरिंग
इथं बघा तसं आहे का नाही. इथं थ्री हा सेम डिजिट रिकरिंग झालाय, पण इथं काय आहे 5.12 1 1 2 1 1 1 2. याच्या पुढे आपल्याला रीड आउट करायचं झालं तर इथं बघा एकदा आले वन, पुन्हा टू आले, दोनदा वन आले, टू आले, थ्रीदा वन आले, पुन्हा टू आले, परत फोर टाइम्स वन, वन 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 टू, पुन्हा फाय टाइम्स वन, टू, असं. सो दिस इज नॉट रिकरिंग, हे नॉन रिकरिंग आहे आणि नॉन टर्मिनेटिंग आहे, हे संपत पण नाही, असंच पुढे वाढत जात आहे. दुसरं अजून मी इथं लिहिलंय रूट टू, रूट थ्री, रूट फाय, ते काय आहे ते हिअर आय हॅव गिव्हन, स्क्वेअर रूट्स ऑफ द नंबर्स विच आर नॉट परफेक्ट स्क्वेअर आर कॉल्ड इरॅशनल नंबर. परफेक्ट स्क्वेअर असलेले नंबर्स कोणते कोणते आहेत बघा, 4, 9, 16, 25. 2 चा स्क्वेअर 4 येतो, 3 चा 9 येतो, 4 चा 16 येतो, 5 चा 25 येतो, 49, 64, so on. हे परफेक्ट स्क्वेअर झाले. हे सोडून बाकीचे जे नंबर्स आहेत, बाकीचे नंबर्स म्हणजे 1 इज ऑल्सो परफेक्ट स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर 1 होतो, देन हे सोडून बाकीच्या नंबर्स स्क्वेअर रूट, म्हणजे इथं आता राहिलेला नंबर 2, 2 चं स्क्वेअर रूट, 3 चं स्क्वेअर रूट, 5 चं स्क्वेअर रूट, 6 चं स्क्वेअर रूट, 7 चं स्क्वेअर रूट, 8 चं स्क्वेअर रूट, 10 चं स्क्वेअर रूट, हे सगळे स्क्वेअर रूट्स जे असतील दोज आर इरॅशनल नंबर्स, आणि द सेट ऑफ इरॅशनल नंबर्स इज डिनोटेड बाय क्यू डॅश. आलं लक्षात? सो हिअर वी सी रॅशनल अँड इरॅशनल. टोटल नंबर फॅमिली आपण तसं पाहिली, नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटीजर्स, रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर्स. ओके, एवढं लर्न करून घ्या, पुन्हा नेक्स्ट पिरियड मध्ये आपण पुढचं बघूया.